सिंधी बांधवांचं आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांचा 1072वा जयंती उत्सव शहरभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. झुलेलाल जयंती चेट्टीचंड भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस म्हणून साजरा केला जातो. जेलरोडच्या कलानगर या भागामध्ये झुलेलाल मंदिरामध्ये जयंती चैत्रीचंड उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 वर्षांनंतर कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानं राज्य सरकारनं सर्व निर्बंध संपूर्णपणे काढल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मुक्तिधामच्या झुलेलाल मार्केट इथं मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर कलानगरच्या पूज्य झुलेलाल मंदिरामध्ये सर्वप्रथम बहराना साहिब पूजा, अर्पण ब्लड बँकचे रक्तदान शिबिर, दी मा भगवान यांचा सत्संग, भुसावळहून आणि जबलपूर येथून आलेल्या गायक वृंदांनी भक्तिगीतं सादर केली. दरवर्षीप्रमाणे परिसरातून मिरवणूक न काढता यावर्षी कलानगर भागातील मंदिरातच संपूर्ण दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. युवकांतर्फे रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये आयो लाल झुले लाल, जे को चवंदो झुले लाल, ताहींच्या थिंडा बेडा पार, रक्त ज्योती नवारे ते पानाई पुरी कंदो या घोषणांनी भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढेकले, सरोज आहिरे, माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, अंबादास पगारे, रमेश दोंगे, संगीता गायकवाड, सीमा ताजने, कनु ताजने, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, व्यापारी बँकेचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवृत्ती अरिंगळे, आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष संतोष पाटील आणि पदाधिकारी महेंद्र आहिरे यांनी भगवान झुलेलाल यांचं दर्शन घेऊन भाविकांना महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं यावेळी झुलेलाल ट्रस्टच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. किशोर कारडा, दिलीप दासवानी, भगवान कारडा, राजेश मसन, नरेश कारडा, नंदू कारडा, हरीश देवानी, मनीष भोजनानी, माधव पारपियानी, भगवान चिमराणी, दीपक तोलानी, दीपक कटारिया, चंद्रकांत भाटिया यांनी पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळाचे सेवाभावी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. दोन्ही यांचे नवीन वर्ष या ठिकाणी सुरू होत असतात आणि या नवीन वर्षाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं यासाठी झुलेलालचं मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्याच परिवारामध्ये समाधान लाभो. आपण मला असं वाटतं का मी गेले अनेक वर्षापासून चेटीचंडला या ठिकाणी येत असतो. निश्चित आम्हाला भाग्य या ठिकाणी आल्यानंतर लाभलं का आपल्याला या ठिकाणी आरती करावायची करायचं सौभाग्य लाभलं. मला असं वाटतं का निश्चित आपल्या सर्वांच्याच मनोकामना झुलेलाल निश्चित पूर्ण करीन असं प्रार्थना या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. गुढीपाडवा आणि चेट्रीचंदच्या सर्व सिंधी बांधवांना आणि आपल्या सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो. आपल्या कोरोनानंतर हा 2 वर्षानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या साजर होणारा सण आहे. त्याच्यामुळे मी भगवान झुलेलालांच्या चरणी प्रार्थना करतो की असंच आमच्या सर्वांना आरोग्य देवो आणि अशीच आपल्या सर्व समाजात शांती आणि सुख नांदो. धन्यवाद. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.